ya bang mitrano, kasih ahatumhi majet na arewa. तुमची तर बाबा खूप मजा चालली आहे, घरीच बसून अभ्यास होत आहे आणि सगळे पास सुद्धा होत आहे. व्हेरी गुड. तर आता तुम्ही आले आहात मोठ्या शिशू मधून इयत्ता पहिली मध्ये. तर आता आपण पहिली मध्ये काय अभ्यास करणार आहोत, जर आपण आधीपासूनच अभ्यास केला तर आज आपण शिकणार आहोत खेळू करू शिकू. तर इयत्ता पहिलींच्या मुलांसाठी बाबा खूपच मजेदार पुस्तक बनवलेलं आहे. तर बघूया काय आहे तुमच्या या पुस्तकामध्ये. तर तुमचा जो पहिला धडा आहे ना, तो आहे आरोग्य. आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे आपली तबियत कशी असली पाहिजे आणि ती चांगली असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्याबद्दल आपल्याला ह्याच्यामध्ये त्यांनी माहिती सांगितलेली आहे बरं का. तर बघूया आपण काय काय आहे. तर बघा बाबा, इथे दिली आहे माझी दिनचर्या. आता माझी दिनचर्या म्हणजे काय? माझी दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी काय काय करते किंवा मी काय काय करतो, त्याला तुमची दिनचर्या असं म्हणतात. आता मी बोलणार माझी दिनचर्या, तुम्ही बोलणार तुमची दिनचर्या, हो की नाही? दिवसभर तुम्ही लोकांनी काय काय केलं ते, ठीक आहे. तर आपण काय करतो, आधी सगळ्यात सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, म्हणजे सूर्य वर यायच्या आधी, सूर्य उठायच्या आधीच आपण उठून टाकायचं, ओके ना. आणि सूर्याला काय करायचं, आपण हरवून टाकायचं आणि आपणच जिंकायचं, ओके ना. मग रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, सूर्योदय म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठणे. त्याच्यानंतर आपण काय करतो, दात घासतो. घासता की नाही तुम्ही दात? ते असत जाता चहा आणि दूध प्यायला, नाही ना? शाबाश. मग दात घासून झाल्यानंतर आपण काय करणार, प्रातर्विधी करणार. आता प्रातर्विधी म्हणजे काय, कोण सांगेल बघूया. जाता ना तुम्ही बाथरूमला आणि टॉयलेटला, मग त्याला म्हणतात प्रातर्विधी. आणि रोज सकाळीच ती सवय ठेवली पाहिजे, एकदा दात बीत घासून मग आधी संडासला जाऊन यायचं, बाथरूमला जाऊन यायचं, मग काय करायचं, त्याच्यानंतर आंघोळ करायची मस्त पाण्याने आणि पाणी वाया घालवायचं नाही. एक एक तास आंघोळ करायचा नाही, नाही तर त्याच्याने तब्येत काय होते, बिघडते. आणि आंघोळ केल्याने आपलं मन कसं होतं, प्रसन्न होतं, हो की नाही. मग त्याच्यानंतर बघा, इथे केस विंचरून तयार, सॉरी. आणि आता त्याच्यानंतर जेवण करायचं, हो की नाही. मग अजून काय आहे का बाबा मागे? आहे ना बाई, झालं. त्याच्यानंतर काय केले आपण, स्वच्छ कपडे घातले. स्वच्छ कपडे घातल्यानंतर कुठे गेले, शाळेत, की नाही. आता शाळा तुमची तर नाहीच आहे चालू, लॉकडाऊनमुळे बंदच आहे तुमची शाळा. का बंद आहे? कोरोना आहे ना म्हणून. आणि आता बघा बाळांनो, कोरोना आहे की नाही, लहान मुलांना पकडतोय बरं का. तर अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही, नाकावरती मास्क ठेवायचो, हात धुवायचे, स्वच्छ राहायचो, आपण कोणत्याही मित्रमैत्रिणीच्या जवळ जायचं नाही, पप्पी घ्यायची नाही आणि कुणाला पप्पी घ्यायला द्यायची पण नाही, ठीक आहे. नाही तर काय होईल, करोना येईल, हो की नाही. मग त्याच्यानंतर थोडंसं मैदानावरती जाऊन खेळायचं. आता हे करोना संपल्यावर
करायचं हा तुम्ही, त्याच्यानंतर खेळल्यानंतर मग काय करायचा, अभ्यास करायचा. आता तुम्ही करोनामध्ये काय करणार, घरच्या घरीच खेळायचं, कॅरम, चेस वगैरे. त्याच्यानंतर थोडंफार झाडं ही लावली पाहिजेत तुम्हा लोकांना, आणि झाडांना पाणी द्यायचं, त्यांना वाढवायचं. ह्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो, बरं का? हे माझं झाड असं मग आपण त्याची काळजी करायची. मम्मी तुमची कशी काळजी करते की नाही, तशी तुम्ही त्या झाडाची काळजी करायची, त्याला पाणी घालायचं. ओके, मग अशा प्रकारे रात्र झाली की मग काय करायचं, झोपायचं, हो की नाही? आणि मग परत सकाळी उठणार, मग दात घासणार, मग प्रातःविधी करणार, मग त्याच्यानंतर आंघोळ करणार, त्याच्यानंतर केस वगैरे विंचरून तयार होणार, मग जेवण करणार, मग तयार होणार, मग शाळेत जाणार, मग त्याच्यानंतर खेळणार मैदानावर, मग अभ्यास करणार, मग घराची थोडी कामे करणार, इथे घराची थोडी कामे करणार, नंतर रात्री परत झोपणार. आणि ही अशी प्रकार, अशा प्रकारची ही दिनचर्या आपली रोजच्या रोज सुरू असते की नाही, समजलं का तुम्हाला? आता आहे ना इथे भेट मुलांना, इथे काय दिली आहे, माझी कृती. माझी कृती तर काय काय आहे, माझी कृती त्यांची आपल्याला काय करायची आहे, जोडी लावायची आहे, बरं का? आणि हे ना तुम्हाला खूप 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 म्हणजे खूपच आवडतं जोड्या लावायला, हो की नाही? तर आपण बघूया हा, आधी काय कसली कसली जोडी लावली ह्या लोकांनी बघूया आपण. इथे टूथपेस्ट आणि ब्रश आहे, इथे घड्याळ आहे, इथे खेळत आहे, ठीक आहे, इथे झोपलेला आहे, इथे बक्षीस आहे, आणि इथे दात आहेत. तर जोडी आपण कशी लावायची, तर वेळेनुरूप उठायचं, ह्याची जोडी लागेल ह्याला घड्याळाप्रमाणे. त्याच्यानंतर पेस्ट आणि ब्रशने आपण काय घासतो, आपले दात घासतो, तर ह्याला जोडी लावायची, ठीक आहे. त्याच्यानंतर खेळाची स्पर्धा झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं, बक्षीस, तर ह्याची सुद्धा पेन्सिलीने जोडी लावायची. आहे की नाही सोपं? आणि अशा प्रकारे आपला हा धडा झाला आहे पूर्ण. आली की नाही मज्जा तुम्हाला माझ्या बरोबर शिकायला? आणि अजूनही फार छान छान आणि सुंदर सुंदर धडे येतील तुम्हाला, कविता येतील, गोष्टी येतील तुम्हाला माझ्या बरोबर शिकायचे असेल तर काय करायला पाहिजे, सबस्क्राईब करायचं, बेलचं आयकन टॅप करायचं, म्हणजे माझे जे पुढे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल, आणि मग तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील, आणि मग मज्जाच मज्जा, हो की नाही? आणि मग आपण बघायचा कोणाकोणाचा येतो पहिला नंबर, त्याला मिळणार गुण 100. वा 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 वा, ताल्या वाजवा. चला तर मग आता आपण भेटूया लवकरच. तुमचा जो हा 1.2 धडा आहे ना आहार, तर ते बघूया बाबा आपण किती महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर आधी पहिला हा धडा शिकून घ्या, मग आपण पुढच्या धड्याकडे जाऊया, हो की नाही? मग चला मग आपण भेटूया लवकरच. आणि माझ्या चॅनलचं लिंक मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना पाठवायला विसरायचं नाही. मग आपण सगळीजण ना एकत्र बसून अभ्यास करूया, ठीक आहे? करणार ना तुम्ही? आणि लाईक केलं की नाही तुम्ही लोकांनी अजून? अरे असं का करता तुम्ही, पटकन लाईक करा बघू, म्हणजे ना माझ्यामध्ये कशी ताकद येईल, मग मी अजून छान छान व्हिडिओ बनवीन तुमच्यासाठी, ठीक आहे? पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं आयकन टॅप करा आणि फॉरवर्ड करा. आणि घरीच राहा आणि सुरक्षित राहा. मग आपण भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बहुत सारे बच्चों ने मुझे ये सवाल पूछा है कि मिस किस तरह से हम लोगों को YouTube में जाकर आपका चैनल सर्च करना चाहिए.
तो सिर्फ मेरा ही नहीं, आप लोगों को कोई भी अगर चैनल सर्च करना है तो मैं बहुत ही सिंपल वे आप लोगों को दिखाने वाली हूँ। अभी ये देखो, ये है हमारा मोबाइल। मोबाइल में यहाँ पर आप लोगों को दिखाई देगा यूट्यूब। तो यूट्यूब के ऊपर आप लोग क्लिक कीजिए। क्लिक करने के बाद वो ओपन हो जाएगा यूट्यूब। उसके बाद आप लोगों को सर्च में जाना है, ठीक है। अभी आप लोगों को मेरा नाम सिलेक्ट करना है, तो आप लोग जाएंगे यहाँ पर सर्च में क्लिक कीजिए, फिर लिखिए वहाँ पर शालिनी हुबलीकर, जो कि अभी ऑलरेडी है वहाँ पर। तो इसी तरह से मेरा नाम आएगा, तो इसे यहाँ पर आप लोग क्लिक करेंगे। हो गया, क्लिक करने के बाद शालिनी हुबलीकर का जो चैनल है वो ओपन हो जाता है। तो आप लोगों को यहाँ से सब्सक्राइब करना है और फिर बेल का आइकन भी टैप करना है। उसके बाद आप लोगों को अगर जाना है मेरे प्लेलिस्ट में, तो आप लोगों को ये जो मेरा प्यारा सा फोटो दिखाई दे रहा है उसके ऊपर आपको क्लिक करना है। अभी देखो यहाँ पर मेरा जो YouTube का जो मेरा होम वीडियो प्लेलिस्ट वगैरह है सब कुछ यहाँ पर देखो अभी आपको दिखाई दे रहा है। तो ऐसे भी आप लोग देख सकते हैं, कम्युनिटी मेंबर्स वो सब पता नहीं आप लोग को दिखेगा या नहीं, लेकिन प्लेलिस्ट आपको दिखेगा ज़रूर। और इसमें देखिए यहाँ पर मैंने फर्स्ट स्टैंडर्ड से लेके SSC तक के बच्चों के लिए वीडियोस अपलोड किए हुए है। और यहाँ पर जो स्टूडेंट स्पेशल है इसमें मैंने बच्चों को इंस्ट्रक्शंस दिए हैं कि किस तरह से आपको पढ़ाई करनी चाहिए, अगर आपका कंसंट्रेशन नहीं लगता है तो आपको क्या करना चाहिए, मैथ्स और अदर सब्जेक्ट की पढ़ाई आप लोगों को किस तरह से करना चाहिए। SSC के बच्चों के लिए भी मैंने किस तरह से आप लोगों को कैरियर सिलेक्ट करना है वो भी सब मैंने इसमें बताया है, तो ज़रूर देखिएगा आप लोग। उसके बाद यहाँ पर देखिए 5th 10th स्टैंडर्ड के बच्चे हैं। फिर यहाँ पर मैंने ऐसे फॉर्मल लेटर्स, पत्र लेखन, देखो भाई यहाँ पर मैं आपको दिखा ही देती हूँ, तो इसके लिए मैंने एक अलग से कॉलम बनाया है। देखो इंग्लिश ऐसे माय हॉबी, फिर महात्मा गांधी, फिर उसके बाद क्या है, गांव का मेला, मेरी माँ, ऐसे सब कुछ इसमें मैंने लिखा हुआ है। उसके अलावा इंटरव्यू क्वेश्चंस भी इसमें दिए हुए हैं, रिपोर्ट राइटिंग दिया हुआ है, डायलॉग राइटिंग दिया हुआ है, सूचना फलक तैयार करा, विज्ञापन, ओके, माझा देश, और इसमें लेटर राइटिंग भी है, फॉर्मल लेटर्स, इनफॉर्मल लेटर्स, औपचारिक अनौपचारिक पत्र लेखन भी है। देखो ये लेटर राइटिंग फॉर्मेट वो भी दिया हुआ है, एवरीथिंग है इसमें। तो ऑल इन वन है मेरा ये चैनल, और सारे सब्जेक्ट भी मैंने आप लोगों को यहाँ पर एक्सप्लेन किए हुए है, और ये है एब्सोल्युटली फ्री। तो भाई क्यों ना आप इसका फायदा उठाए और अपने दोस्तों को और अपने जान पहचान वालों को भी इसका फायदा उठाने के लिए आप लोग प्लीज मेरे चैनल का लिंक फॉरवर्ड कीजिएगा, ठीक है। सिर्फ नेशनल लेवल पर ही नहीं, तो इंटरनेशनल लेवल पर भी मेरा ये चैनल बहुत पॉपुलर हो गया है, और मुझे यूरोप, जापान, जर्मनी, चाइना, अरेबिया, दुबई सब जगह से मुझे मैसेज आ रहे हैं बच्चों के। तो आई एम वेरी हैप्पी कि भाई मैं इतना मेहनत कर रही हूँ तो, और इतने सारे बच्चे देख रहे हैं, तो गुड, और ज़्यादा से ज़्यादा बच्चे देखे यही मेरी ख्वाहिश है, ठीक है। तो चलो फिर मिलते हैं अगली वीडियो में बहुत जल्दी ही, तब तक के लिए ऑल द बेस्ट एंड बाय बाय।